नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. यंदाच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर. शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन केली जागेची पाहणी. लातूर येथील हनुमान मंदिरात चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. बीडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग, 2 एकर ऊस जळून खाक. भारत रशिया संरक्षण करारामुळे पाकिस्तान अस्वस्थ, भारतासोबत करार रद्द करण्याची केली मागणी. आणि चंद्रपूरमध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक नागपूर लाल लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 15,000 ची लाच घेताना केले अटक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिवसेनेच्या स्थापनेपासूनची परंपरा असलेल्या दसरा मेळावा आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा व्यवस्थापनाबाबत चर्चा केल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात जाऊन जागेची पाहणी केली. यावेळी पक्षाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिवडीचे आमदार अजय चौधरी तसंच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी आयोजन व्यवस्थापनासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. यंदाचा दसरा मेळावा लोकसभा निवडणुकीआधी होत असल्यानं त्याला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झालंय. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं त्यांच्या राजकीय भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल. या मेळाव्यात ठाकरे आपल्या अयोध्या वारीच्या कार्यक्रमाचीही घोषणा करणार आहेत. तसंच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सध्याच्या कलियुगात देव देखील सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण औसा तालुक्यातील शिवली येथील हनुमान मंदिरात रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी हनुमानाच्या गदेसह देवाचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच कपडे असा एकूण 2,62,550 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवली येथे प्रसिद्ध असे नवसाला पावणारे हनुमानाचे मंदिर आहे. रोज या ठिकाणी पुजारी आणि गावातील काही नागरिक मंदिराच्या आवारात रात्रीच्या वेळी झोपलेले असतात. काल रात्रीही देवाचे दार बंद करून मंदिरातील परिसरात हे सगळे झोपले असताना रात्री चोरट्यांनी आत प्रवेश करून मंदिराचा दरवाजा तोडून देवाच्या अंगावरील किमती कपडे, देवाच्या मूर्तीमागे असलेल्या बंद दानपेटीतील सुमारे 1,00,000 रुपये तसेच मूर्तीसमोर असलेल्या पत्र्याच्या पेटीतील 25,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. या रोख रकमेसह याच ठिकाणी कपाटात असलेल्या देवाचे सोन्याचे 90,000 रुपयांचे दागिने आणि चांदीचे दागिने, त्याचबरोबर चांदीची गदा असे चांदीचे 47,000 रुपयांचे दागिने सुद्धा लंपास करण्यात आले आहेत. दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण 2,62,550 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. गुरुवारी पहाटे अनिल विनायक जाधव या गावकऱ्याला मंदिरापासून जवळच पत्र्याची पेटी, देवाचे काही कपडे पडल्याचे आढळून आले. त्यांनी मंदिरात येऊन पुजाऱ्यास याची माहिती दिली. पुजारी विश्वनाथ बनसोडे यांनी मूर्तीजवळ जाऊन पाहिले असता पत्र्याची पेटी तेथे नसल्याचे त्यांना आढळून आले. पाठीमागील कपाट तोडलेले आढळून आले. या प्रकरणी सुग्रीव भागोजी आळणे यांनी भादा पोलिसात तक्रार दिली आहे. औशाचे पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सकाळी मला पहाटे 4:30 सुग्रीव आळणे यांचा कॉल आला, तो आपल्या मंदिरामध्ये अशा चोरी झाली आहे. त्यानंतर मी इकडं लगेच आलो. त्यानंतर इथं बघितल्यानंतर परिस्थिती बघितली की मंदिरातल्या पूर्ण दोन्ही दानपेट्या आणि मौल्यवान वस्तू, सोने, चांदी, चांदीचा गद्दा वगैरे पूर्ण म्हणजे टोटल कपाट फोडून सगळे कुलप तोडून घेऊन गेले. निदर्शन आलं. त्यानंतर आम्ही बरेच गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. त्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आले, त्यांनी सगळी तपासणी केली. त्यानंतर त्यांनी आता पुढील तपास झाला असं सांगितलं. या मूर्ती मंदिरावर आमची पूर गावाची आणि गावाच्या परिसरातील त्या ढपात खेड्याची या मंदिरावर अत्यंत श्रद्धा आहे. काय म्हण, ही नवसाला पावणारा देव म्हणून श्रद्धा आहे. आणि जी जी मनाची इच्छा करील ती ती ह्या हनुमानरायाने आम्हाला पूर्ण केलेली आहे. आणि याच्या बदल्यामध्ये या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मंदिर चरणी काही सोनं
चांदी चांदीची गदा अर्पण केलेली होती आणि रोख रक्कम म्हणून दानपेटीमध्ये गुप्त दानपेटीमध्ये टाकलेली होती. ती सर्वच्या सर्व एक लबाड लोकांनी चोरट्या लोकांनी ही लुटून नेऊन ही गदा श्री हनुमानाच्या डोक्यावर मारली असं आम्हाला वाटत आहे आणि आमची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कदापि कमी होणार नाही. या श्रद्धेवर आणखी आणि पूर्ववैभव आम्ही पुन्हा उभा करू आणि सर्व गावातील जनतेला प्रशासनानं चौकशी अधिकाऱ्यानं न्याय देण्याचं काम करावं आणि गुन्हेगाराला शोधून काढावं. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, औसा, लातूर. माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकऱ्याच्या ऊसाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या घटनेत 2 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी मधुकर जनार्दन सर्जे यांनी 2 एकर ऊस पिकाची लागवड केली होती. ऊस काही दिवसातच कारखान्याकडे जाणार होता, मात्र अचानक विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 2 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. तलाठी यांनी शेतात येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, माजलगाव. भारत आणि रशिया यांच्यातील S-400 करारामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरलेला दिसतोय. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाहूयात ही बातमी. भारताने इतर देशांसोबत केलेला करार देखील पाकिस्तानला रुचत नाही. पाकिस्तान भारतासोबतचा करार रद्द करण्यासाठी इतर देशांकडे मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताच्या दौऱ्यावर आले होते, ज्यामध्ये रशियासोबत अनेक महत्वाचे करार झाले. पाकिस्तान भारत आणि रशिया यांच्यातील S-400 करारामुळे चांगलाच घाबरलेला दिसतोय. पाकिस्तानने मॉस्कोकडे हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. भारताला शस्त्र विकणाऱ्या देशांना याची खात्री हवी की यामुळे क्षेत्रीय शक्ती संतुलनाला नुकसान पोहोचणार नाही, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास झोले यांना 15,000 लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. आरोपीचा पत्ता सांगण्यासाठी ढोले यांनी लाच मागितली होती. याच लाचीची रक्कम स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर आरोपीचे कागदपत्र देण्याकरता चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी अर्जदाराला 25,000 लाच मागितली होती. तडजोडी अंती 15,000 देण्याचे ठरले. तक्रारदाराने याची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. कारागृह अधीक्षक यांच्या निवासस्थानी 15,000 लाच घेताना भाईदास ढोले यांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार हे कोळसा व्यापारी असून पुजारा नामक व्यक्तीने त्यांनी बिलपोटी चेक बाउन्स झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. पुजारा हे शिक्षा भोगत असताना त्यांची मुदतपूर्व सुटका झाली होती. सदर आरोपीस वसुलीबाबतचे समन्स बजावणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे अर्ज देऊन पुजारा यांच्याबाबत कागदपत्रे तसेच पत्ता मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र कारागृह अधीक्षक ढोले यांनी ही माहिती मिळवण्यासाठी 25,000 लागेल असे तक्रारदारास सांगितले. पैसे दिल्यास पूर्ण माहिती देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले होते. तक्रारदारांनी याची संपूर्ण माहिती नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. सदर तक्रारीची पडताळणी केली गेली आणि ढोले यांनी 25,000 मागितल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराने तडजोडीअंती 15,000 देण्याचे कबूल केले आणि 11 ऑक्टोबरला तक्रारदार कारागृह अधीक्षकांच्या घरी रक्कम घेऊन गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ढोले यांना रंगेहात अटक केली आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. उल्हासनगर येथे एका बेकरीमधून 75,000 रोख आणि DBR वर चोरांनी हात साफ केला आहे. याबाबत उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पुलगाव पोलिसांनी मिशन वॉशआउट राबवलं आहे. या कारवाईत 1,10,900 मोहा रसायन आणि गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. पाहूयात ही बातमी. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्री उत्सव शांततेत पार पडण्याकरता सर्व प्रयत्न सुरू आहेत. याचा एक भाग म्हणून दारुड्यांनी दारूची नशा करून या उत्सवाला गालबोट लावू नये याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली,
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत पुलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी वायफळ पारधी बेड्यावर धाड टाकून वॉशआउट मोहीम राबवत या मोहिमेअंतर्गत 19 लोखंडी ड्रममध्ये 95,000 रुपये किमतीचा 1,900 लिटर कच्चा मोहा रसायन तर 2 प्लास्टिक कॅनमध्ये 6,400 रुपये किमतीची 60 लिटर गावठी मोहा दारू असा एकूण 1,10,900 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत 2 महिलांवर कार्यवाही करण्यात आली आहे. ही कार्यवाही पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, सय्यद मुंडे, अनिल भोवरे, सोनवणे, गिरी, पवन निलेकर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीने परिसरातील नागरिकांमध्ये आनंद दिसून येत असून नवरात्र अगदी शांततेत पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे. 10-18 रोजी दुर्गा शारदा उत्सव आणि रावणदहन हे उत्सव शांततेत जावे म्हणून पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळ बेडा येथे वॉशआउट मोहीम घेण्यात आली आणि त्या वॉशआउट मोहिमेदरम्यान 60 लिटर दारू, 19 लिटर सळवा महापास असा 1,10,900 रुपयाचा माल मुद्देमाल नाश करण्यात आला. त्यात मुन्नीबाई सरणेसिंग चव्हाण, प्रतिभा अक्षय भोसले आणि वर्षा नेत्रजीवन भोसले या 3 महिलांवरती दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बुलढाण्यात एका पेट्रोल पंप मधून पेट्रोल मध्ये पाणी येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांना पेट्रोल पंपाचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नितीन सावजी सह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर ग्राहकांनी पेट्रोल भरल्यावर पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याच्या ग्राहकांच्या लक्षात आलं आणि याची माहिती शहरातील काही स्थानिक पत्रकारांना दिली. सदर बातमी कव्हर करण्यासाठी स्थानिक पत्रकार जितेंद्र कायस्त यांनी आपल्या कॅमेरामॅन आणि मुलास या पेट्रोल पंपावर व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी पाठवले. हे दोघे पंपावर पोहोचले आणि शूटिंग करत असताना आरोपी पंपचालक नितीन सावजी आणि कर्मचाऱ्यांनी दोघांना शूटिंग करण्यास मज्जाव करत शिवीगाळ करून मारहाण केली. तर काहीच वेळात पत्रकार जितेंद्र कायस्त हे सुद्धा पंपावर वृत्तांकनासाठी पोहोचले असता त्यांनाही आरोपी नितीन सावजी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या संदर्भात जितेंद्र कायस्त यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली असता नितीन सावजींसह कर्मचाऱ्यांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आला. मात्र बुलढाणा पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कट डाबी करत पेट्रोल माफियांची पाठराखण करत पत्रकार जितेंद्र कायस्त यांच्यावर ही गुन्हा दाखल केला. एकीकडे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेले पत्रकारांना नाहक मारहाण करण्यात येते तर दुसरीकडे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच गुन्हा दाखल केला जातो. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीवर कडक कारवाई करावी आणि पाणी मिश्रित पेट्रोल विकून ग्राहकांची लूट करणाऱ्या या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. वृत्तांकन करण्यासाठी गेलेले आमचे पत्रकार जितेंद्रजी कायस्थ हे त्या ठिकाणी ज्या टँकमध्ये पाणी मिश्रित पेट्रोल वितरित करण्यात येत होतं त्याचं वृत्तांकन करण्यासाठी त्याचं शूटिंग करत होते. म्हणजे फक्त बातमी घेण्यासाठी तिथे गेलेले होते. ते काही गुंडागर्दी करण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी गेलेले नव्हते. मात्र आपलं बिंग फुटेल आणि हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीपोटी त्यांनी जितेंद्रजी कायस्थ, नंतर त्यांचा एक कॅमेरामन या दोघांवर पेट्रोल पंपच्या लोकांनी, जे नितीन सावजी म्हणून कोणी माणूस आहे त्या सावजीने त्यांना मारहाण केली. हा प्रकार अत्यंत निषेधार्य आहे, निंदनीय आहे. आणि मला दुसरी गोष्ट हे सांगायची आहे की पोलीस प्रशासनाने गुन्हा याच्यामध्ये दाखल केला, मात्र दुसरी गोष्ट आहे की पोलीस प्रशासनाने विरुद्ध पक्षाच्या तक्रारीवर सुद्धा जितेंद्रजी कायस्थ आणि त्यांच्या लोकांवर गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे. म्हणजे आपण न्याय मागण्यासाठी तिथे गेलेलो असताना पोलिसांनी पुन्हा त्यांनाच आरोपी बनवावं हा प्रकार मला निंदनीय वाटतो. या गोष्टीची पण मी निंदा करतो. या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाला भेटून, SP साहेबांना भेटून आमची भूमिका पत्रकार सगळेजण त्या ठिकाणी मांडणार. पत्रकारांवर आरोप करणं, पत्रकारितांविरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं असे प्रकार सातत्यानं वाढत असताना
काल जो रिलायन्स पेट्रोल पंपावर जितू कायस्थ नावाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा आणि त्याच्या कॅमेरामनला जो मारहाण करण्याचा प्रकार घडला, मराठी पत्रकार परिषद त्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं त्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करतो. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सासवड पुरंदर या ठिकाणी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्याच्या महागाईच्या काळात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आणि गॅसची भाववाढ होत असल्याचं दिसून येत आहे. या दरवाढीच्या विरोधात युवा काँग्रेसच्या वतीनं सासवड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. गाव, तालुका, जिल्हा तसेच पूर्ण महाराष्ट्रात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गणेश जगताप यांनी सांगितलं आहे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात 2013-14 साली पेट्रोल 71.41 पैसे तर डिझेल 55.49 पैसे तर गॅस 460 रुपये प्रमाणे होते आणि आत्ताच्या या सरकारच्या काळात पेट्रोल 87.59 पैसे तर डिझेल 76.58 पैसे आणि गॅस 875 रुपये प्रमाणे आहे. सर्वसामान्य जनतेने जगावं की मरावं हे प्रश्नचिन्ह आहे. या सध्याच्या सरकारने इंधन दरवाढीवर वेळीच नियंत्रण आणले नाही तर आगामी निवडणुकीत या सरकारला नक्कीच खाली खेचू. या आंदोलनाप्रसंगी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय म्हणणं आहे तुमचं काका दरवाढीबद्दल? हे मोदी सरकारनं सत्तेत येताना अनेक आश्वासनांची खैरात केली लोकांच्यावर आणि आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर अमुक इंधनवाढ इतरातील गोष्टी आम्ही कमी करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. पण हल्ली आता सरकार फक्त म्हणतंय की फक्त ही द्यायची आश्वासन आहे, हा जुमला आहे आणि त्या जुमल्यामधून फक्त बोलायचं आहे, बाकी करायचं काही नाही. त्यामुळं असं आम्हाला नाविलाज असतं. पण जे इंधनवाढीचे दर सरकारने प्रचंड वाढवले, दर दिवशी माझ्या माहितीप्रमाणे 25-30 पैसे सातत्यानं वाढवते आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 100 रुपये आता या निदीक्षा काही दिवसामध्ये होणार आहे. तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पेट्रोल पंपावर सर्वांना विनंती करतो आहे की या सरकारचं खऱ्या अर्थानं करायचं काय तर आत्ता घोषणा दिलीत की खाली डोकं वर पाय या सरकारनं घालून दिलं पाहिजे, एवढंच आमचं सरकारचं म्हणणं आहे. आंदोलनामुळे लोकांमध्ये जागृती, शेवटी जे आश्वासनं दिले ती आश्वासनं सरकारने पाळली पाहिजेत. लोकशाही पद्धतीनं सरकार आले आमचं काही म्हणणं नाही. दर 5 वर्षानं सरकार बदलतं किंवा काही लोक मत देतात त्याच्यावरून अनुसरून आपण लोकशाहीमध्ये ही अतिशय चांगली लोकशाही ही भारताची आहे त्याला आम्ही सर्वजण मानणारे आहोत आणि अशा अर्थानं ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं आंदोलन करून लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं भूमिका ही सातत्यानं युवक पंपच्या काँग्रेसच्या माध्यमातून हे आम्ही करत आहोत. एक 4-5 पंप आहेत, त्यांच्या प्रत्येक पंपावर आम्ही जाणार आहोत, तिथं प्रत्येकाच्या सरकारचा निषेध करणार आहोत, ग्राहकांना विनंती करणार आहोत की येणाऱ्या काही नदीच्या काही इलेक्शन्स होतील त्यामध्ये निश्चितच या मोदी सरकारला घालून दिलं पाहिजे आणि जी काँग्रेस पक्षामध्ये जे असताना जे सत्तेमध्ये काँग्रेस पक्ष होतं त्यावेळेस बॅरलचे दर 140 रुपये होते तरी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेस 60-70 रुपये हे लिटर पेट्रोल होतं. परंतु पेट्रोलचे नक्कीच सत्तेवर खाल्लं त्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याची जनजागृतीची सुरुवात लोकांच्या मध्ये आज आम्ही सुरुवात केलेली आहे. आज आम्ही आजपासून गावोगावी जाऊन सर्वसामान्यांना महागाई किती वाढवलेली आहे भाजप सरकारनं हे पटवून देणार आहे. याची सुरुवात आज आम्ही सासवडमधनं छोट्याशा स्वरूपात सुरुवात करतोय. याचा एंड नक्कीच मोठ्या प्रमाणात पुणे असेल, मुंबई असेल, इथं मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करून केलं जाईल. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त लाखो भाविक श्री भवानी दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत असून राजे शहाजी महाद्वार शेजारी शासकीय आणि VIP व्यक्तींच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. पाहूयात ही बातमी.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक खाजगी वाहने स्वतःची वाहने घेऊन येत आहेत, तर काही भाविक बसने येत आहेत. नवरात्र महोत्सवात वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून तुळजापूर शहराच्या भोवती 5 वाहनतळ बनवण्यात आले आहेत. भाविक गाडी पार्किंगला लावून 2 किलोमीटर चालत येऊन तुळजाभवानीचे दर्शन घेत आहेत. तुळजापूर शहरातील स्थानिक नागरिकांना पोलिसांनी दिलेला पास असेल तर वाहन शहरात आणण्याची परवानगी आहे. हा नियम प्रशासनाने सर्वांसाठीच बनवलेला आहे, मात्र तुळजाभवानीचे विश्वस्त हे त्यांची शासकीय वाहने मंदिरासमोर लावत असल्यामुळे भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. ही वाहने इतरत्र लावण्याची मागणी मोठ्या प्रमाणात भाविकांकडून होत आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. गर्द धुक्यात सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानची 3 दिवसाची श्री दुर्गा माता दौड निघाली. यावेळी धुक्यातून मार्ग काढत आजची दौड पार पडली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. गर्द धुक्यात सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानची 3 दिवशीची श्री दुर्गा माता दौड निघाली. यावेळी धुक्यातून मार्ग काढत आजची दौड पार पडली. 3 दिवशीच्या दौडीचे ध्वजपूजन डॉक्टर अविनाश पाटील आणि डॉक्टर बिंदुसागर पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर 3 दिवशीची श्री दुर्गा माता दौड पटेल चौक मार्गे बुरुड गल्ली, गवळी गल्ली, सराफ पेठेतून हर्बर्ट रोड मार्गे शिवतीर्थावर दौडीची सांगता झाली. या दौडीत संभाजी भिडे गुरुजींचा सहभाग सर्वांना प्रेरणा देणारा होता. दौडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. रिपोर्ट सांगली. पैठणमध्ये शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी 15 ऑक्टोबरला भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने येथील बस स्थानक परिसरात ही भव्य निदर्शने केली जाणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये पैठण तालुक्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करा, तसेच सर्व शेतीमालाला योग्य हमी भाव जाहीर करावा, पैठण तालुक्यातील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांसाठी पैठण येथील बस स्थानक परिसरात भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. बहुजन मुक्ती पार्टी पैठणच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सोमवार रोजी भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत, पैठण तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, बोंडाळी ग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना ते त्यांचा मोबदला देण्यात यावा, 50,000 रुपये दुष्काळ निधी देण्यात यावा, त्यानंतर पैठण तालुक्यामध्ये जो बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे त्याचा बंदोबस्त करण्यात यावा, पीक कर्जासाठी जे बँक मॅनेजर आणि जे बँक अधिकारी जे शेतकऱ्यांची अडवणूक करतात तर त्यांची अडवणूक करता त्यांना तात्काळ पीक कर्ज मंजूर करण्यात यावी, अशा अनेक मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे. आणि या निदर्शनेसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. ऊसाच्या वाहतूक दरात वाढ करावी, ऊस वाहतूक ठेकेदार आणि ऊस तोडणी ठेकेदार यांचे स्वतंत्र करार करावेत, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ऊस वाहतूक ठेकेदार बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी माढ्यात सोलापूर वैराग रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सोलापूरमध्ये रणजित पवार यांनी बेमुदत संप पुकारला असून तसेच राज्यात उर्वरित जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची हाक त्यांनी दिली होती. यास प्रतिसाद देत म्हाडा शहरातील ऊस वाहतूक ठेकेदारांनी सोलापूर वैराग मार्ग राखून धरला, यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक ठेकेदार एकत्र जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मांडला.
एक तासभर हा रास्ता रोको चालला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ऊसाचं एक टिपरू ही कारखान्याकडे घेऊन न जाण्याचा निर्णय यावेळी सर्व वाहनधारकांनी घेतला. कारखान्यांच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहनही यावेळी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष भारत पालकर यांनी केला. पुढच्या आंदोलनाचा टप्पा हा चक्काजाम आंदोलनाचा असल्याचं त्यांनी घोषित केलं. यावेळी माढा शहर आणि परिसरातील ऊस वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. या ठिकाणी आंदोलनासाठी एकत्र आले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही एकत्र रस्ता रोको केलेला आहे. रस्ता रोको करत असताना सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि आपल्या मागण्या मान्य नाहीत पुढे मान्य झाल्या तर आपण चक्काजाम करणार आहे. पुढच्या वेळेस चक्काजाम तुमचं मुख्य मागणं काय? आमच्या मुख्य मागण्या ऊस वाहतूक दर कमिशन डिपॉझिट वाढवून मिळावं यासाठी आम्ही रस्ता रोको केलेला आहे. त्याच्या पुढचं पाऊल काय असणार? या पुढील पाऊल आमचं चक्काजाम हे धोरण असणार आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, म्हाडा. राज्य मंत्रिमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार आहे. मंत्रीपदावरून लच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांची नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. मात्र दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार आहे. मंत्रीपदावरून डच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली की मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एखादं जास्तीचं खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं. मात्र यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. गोव्यातही लुबान वादळाचा तडाखा बसला आहे. पर्यटकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लुबानच्या फटक्यामुळे आजही गोव्यातील किनारे पाण्याखाली गेले आहेत. दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानं दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसत आहे. कालप्रमाणे आज देखील पाणी किनाऱ्यावर आल्यानं या किनारपट्टीवरील शॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, कानकोन तर उत्तर गोव्यात कांदोली, कळंगूट, सिकेरी, वागातोर, अंजुना, मोरजी आणि हरमल या किनाऱ्यावर पाणी वाढलेले दिसत आहे. पाणी वाढल्यामुळे शॅक उभारणीचे काम ठप्प झाले आहे. आपले नुकसान होऊ नये यासाठी बहुतेक शॅकवाल्यांनी काल रात्रीच आपले सामान दूर नेल्यानं आज शॅकवाल्यांचे फारसे नुकसान झाले नाही. कोलवा किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसाठी बांधलेला मनोराही पाण्याखाली गेला होता. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरू नये यासाठी किनाऱ्यावर लाल धोक्याचे झेंडे ठिकठिकाणी लावल्याचं दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात मी टू ही मोहीम सुरू झाली. या अंतर्गत अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे आरोप केले आहेत. आता क्रिकेटपटू लसित मलिंगा आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. सुभाष घई, रजत कपूर, विकास बहल, सुभाष कपूर नंतर आता आणखी एका दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आला आहे. हे बेबी, हाऊसफुल, हमशकल्स यासारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर देखील एका अभिनेत्रीनं लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडची आणखी एक काळी बाजू समोर आली आहे. अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं साजिद खान कित्येक महिने आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या मोहिमेत आता क्रीडापटूंवरही आरोप केले जात आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आल्याचा विषय शांत होतो न होतोच. तोच वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याच्यावरही आता अत्याचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मराठी सिनेमा दिवसेंदिवस उंची गाठताना दिसत आहे. मराठी सिनेमाचं कौतुक आता बॉलिवूडकरांनाही वाटू लागलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. उर्मिला मातोंडकर देखील लवकरच मराठीत दिसणार आहे. मराठी सिनेमा दिवसेंदिवस उंची गाठताना दिसत आहे. मराठी सिनेमाचं कौतुक आता बॉलिवूडकरांनाही वाटू लागलं आहे.
अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. कुणी मराठी सिनेमाची निर्मिती करतंय तर कुणी मराठी सिनेमात काम करतंय. असं असताना आता एक मराठमोळं नाव जे बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे ते म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिला लवकरच मराठीत दिसणार आहे. माधुरी या सिनेमातून उर्मिला मातोंडकर लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती मोहसिन अख्तर मीर हा आपल्या मुंबापुरी प्रोडक्शनमधून करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे करणार आहेत. सिनेमाची कथा आणि उर्मिलाची भूमिका याबद्दल उत्सुकता ताणून धरली आहे कारण ही माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून हा सिनेमा 30 नोव्हेंबर 2018 प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. केंद्र आणि राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीच कमी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने पुन्हा उलटा प्रवास सुरू केला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 87.94 आणि 78.51 इतकी झाली आहे. तत्पूर्वी गुरुवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 9 पैसे आणि 29 पैशांची वाढ झाली होती. सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल 1 रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये 1.50 रुपयांनी कपात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. यंदाच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर. शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन केली जागेची पाहणी. लातूर येथील हनुमान मंदिरात चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. बीडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग, 2 एकर ऊस जळून खाक. भारत रशिया संरक्षण करारामुळे पाकिस्तान अस्वस्थ, भारतासोबत करार रद्द करण्याची केली मागणी. आणि चंद्रपूरमध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक नागपूर लाल लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 15,000 ची लाच घेताना केले अटक. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.